नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। बघा मित्रांनो, पोलीस शिपायाच्या 5,297 तर आरोग्य विभागाच्या 12,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, पोलीस भरती आणि आरोग्य विभाग भरतीला सुरुवात झालेली आहे। आरोग्य विभागातील जी पद भरती आहे ती देखील सुरू झालेली आहे आणि पोलीस भरती पण सुरू झालेली आहे मित्रांनो। तर आता तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरती संदर्भात मी नवीन अपडेट देणार आहे। तर आज अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याकडे आलेली आहे पोलीस भरती संदर्भात, त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती देणार आहे मित्रांनो। आणि जे उमेदवार आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असाल तर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण नोकर भरतीविषयी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। चला तर मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे समजून मी आता सांगतो। तर बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती, पोलीस शिपाई भरतीसाठी 2018 तर बघा 2018 सुरू झालेल्या प्रक्रियेतून सर्व 6,100 पदांची भरती पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, 2018 जे विद्यार्थी असतील तर त्यांना माहीतच आहे ती भरती प्रक्रिया पूर्ण झालेली होती। आणि फायनली आता 2019 जाहीर झालेल्या पोलीस शिपायाच्या 5,297 पदासाठी, तर 2019 ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। त्यांच्या हॉल तिकीट आता लवकरात लवकर जाहीर होणार आहेत। तर बघा, 2019 जाहीर झालेल्या पोलीस शिपायाच्या 5,297 पदासाठी तर आरोग्य विभागाच्या 12,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। पोलीस शिपायाच्या 6,100 पदांची भरती झाल्यानंतर प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे आली। तसेच रुजू न झालेल्या 456 जागांवर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना नियुक्त्याही देण्यात आलेल्या आहेत। पोलीस शिपायाच्या 5,297 पदाच्या भरतीसाठी 2019 सुरू झालेल्या भरती प्रक्रिया कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून रखडलेली होती, आता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर त्यासाठी एकूण 11,97,415 अर्ज आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेही होणार आहे। तर बघा मित्रांनो, 11,97,415 एवढी पदं आलेली आहेत फक्त 5,297 या पदासाठी। तर एवढे म्हणजे अर्ज आलेले आहेत, म्हणजे जवळपास 12,00,000 अर्ज आलेले आहेत पोलीस भरती 2019। म्हणजे तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन केवढं आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही अभ्यासवर जास्त फोकस ठेवा, तर तुमचा अभ्यास हा चांगला झाला पाहिजे। त्यासाठी तुम्ही नवनवीन पुस्तके वाचा मित्रांनो। हा व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला पुस्तकचे ॲडव्हर्टाईजमेंट देईल, तेव्हा ते पुस्तकही बघा, कारण पोलीस भरतीचा तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त करायचा आहे, तेव्हाच तुम्ही म्हणजे तुमचं तिथे मेरिटमध्ये तुमचं नाव येईल मित्रांनो। तर मित्रांनो, पोलीस भरतीची जी परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे हे तुम्हाला आधीच माहीत आहे आणि अपडेटमध्येही दिलेलं आहे। तर ऑफलाईन पद्धतीने तुमची परीक्षाही होणार आहे मित्रांनो। तर बघा, बाकीची माहिती इकडे दिलेली आहे। तर बघा, ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2021 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आले असून त्या दृष्टीने कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे गृहविभागाने म्हटले आहे। मित्रांनो बघा, ऑक्टोबरपर्यंत तुमचं संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे। ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळून जाण्याचे चान्सेस देखील इथे वाढलेले आहेत मित्रांनो। त्या संदर्भात त्यांनी ही अपडेट दिली आहे, कारण आता लवकरात लवकर आता भरती प्रक्रिया पण सुरू होणार आहे मित्रांनो। खूप वेळ आता झालेला आहे मित्रांनो। तर बघा, आजवरच्या पोलीस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी होत असे, पण आता नव्या प्रणालीनुसार लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्यातील पात्र उमेदवारांचीच नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल। पोलीस भरती लेखी परीक्षेबाबतचे शुद्धीपत्रक पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्याने राज्यात या भरतीसाठी तयारी करणारे उमेदवार अभ्यासाला लागले आहेत। अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाची www.mahapolis.gov.in ही वेबसाईट पहावी आणि पोलीस भरतीच्या सराव प्रश्नपत्रकासाठी NRoजगार हे ॲप पहावे। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर 2018 जे विद्यार्थी असतील तर आपल्याकडे जे विद्यार्थी असतील तर त्यांना माहीतच आहे 2018 जी भरती झालेली होती त्याच्यामध्ये सर्वात अगोदर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली होती, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, 2018 जी भरती होती त्याच्यामध्ये सर्वात अगोदर मैदानी चाचणी झाली होती, परंतु आता 2019 जी भरती आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे। लेखी परीक्षा सर्वात अगोदर होणार आहे, म्हणजे एवढा हा बदल आहे हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो। महत्त्वाचं म्हणजे आता ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर फायनली मित्रांनो, पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि आरोग्य विभाग भरतीला पण सुरुवात झालेली आहे। तर पोलीस भरतीला अखेर सुरुवात झालेली आहे, अतिशय ही आनंदाची बातमी आहे। 2019 ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो। पोलीस भरती संदर्भात ज्या लहान मोठ्या अपडेट येतात त्या तुम्हाला ADB गुरुजी या चॅनलवरती पाहायला मिळतात, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हो, आणि ADB गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा, तिथेही मी महत्त्वाची माहिती टाकत असतो। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।
मित्रांनो, तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच म्हणून एक नवीन पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो. दमदार पुस्तक पोलीस भरती संदर्भात उपलब्ध झालेलं आहे. तिसरी आवृत्ती 2021 नुसार हे पुस्तक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती 2 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडीचा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर संपूर्ण नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव हे पुस्तक आहे मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त. 572 प्रश्नपत्रिका संच तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहेत मित्रांनो. आणि खास बात म्हणजे 905 पेज या पुस्तकचे आहेत मित्रांनो, एवढं दमदार हे पुस्तक आहेत. तर बघा, महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, SRPF, रेल्वे पोलीस, उत्पादन शुल्क पोलीस, दारूबंदी पोलीस, कारागृह पोलीस, जेल पोलीस, इतर सरळ सेवा परीक्षांसाठी देखील हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पोलीस भरतीचं 572 प्रश्नपत्रिका संच म्हणून हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हे पुस्तक स्मार्ट स्टडीकडून उपलब्ध करण्यात आलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनकडून हे पुस्तक जाहीर झालेलं आहे. सर्वत्र महाराष्ट्रात तुम्हाला हे पुस्तक पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये आपल्याला मराठी व्याकरण हा विषय आहे आणि त्याच्यावरती 25 गुण आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यासाठी बघा, तुमच्यासाठी एक मराठीचं देखील पुस्तक आणलेलं आहे, मराठी शब्द संग्रह म्हणून स्मार्ट स्टडी पब्लिकेशनकडून हे पुस्तक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. तर मराठी शब्द संग्रह तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत, अतिशय उपयुक्त हे देखील पुस्तक आहे मित्रांनो. तर बघा, या पुस्तकाची जी किंमत आहे मित्रांनो, मराठी शब्द संग्रहाची त्याची 120 किंमत आहे आणि पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाची किंमत फक्त 380 रुपये आहे मित्रांनो. दमदार पोलीस भरतीचा अभ्यास तुम्हाला जरी करायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही आताच परचेस करा, कारण जबरदस्त हे पुस्तक आहेत मित्रांनो.